Good morning, friends. On the last live interaction that we had conducted on 2nd April 2020 is about the Pelton wheels problem, especially the turbine problems. And in the turbine problems, we had seen how to solve the problems which are asked in the previous exams. Generally, जसं आपण थेरी लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेलं होतं की जो हे आपण क्वेश्चन पेपर बघतो आहे MSBT चा लास्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 6 हा जनरली टर्बाईन आणि पंपच्या क्वेश्चनसाठी डेडिकेटेड आहे. आत्तापर्यंत जे काय स्कीमचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये पेल्टन व्हील टर्बाईन किंवा इन जनरल टर्बाईनवर 6 मार्काचा प्रॉब्लेम आलेला आहे. तसंच सेंट्रिफ्युगल पंपवर किंवा रेसिप्रोकेटिंग पंपवर या क्वेश्चन पेपरमध्ये सेंट्रिफ्युगल पंपवर 6 मार्कासाठी हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की शेवटच्या 2 टॉपिकवर जे प्रॉब्लेम्स येतील ते जनरली 6-6 मार्कासाठी येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत. तर लास्ट लाईव्ह झूम मीटिंगमध्ये आपण टर्बाईनचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे याबद्दल डिस्कशन केलं होतं. आज आपण त्याच्या पुढे जाऊन सेंट्रिफ्युगल पंप चे प्रॉब्लेम्स स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये मी प्लॅन केलेलं आहे की आपण ते सॉल्व्ह करायचं. Instead of live meeting now in this scenario, I prefer recorded video. So I am going to upload this recorded video on the YouTube channel so everybody can watch this video. Also, I am planning of some other videos, some other small videos you can say, to upload on this my YouTube channel. So that will help you to understand in brief, in detail, about the further problem solving in this case. So now we will start with the how to approach a solution for this centrifugal problem. So actually I had seen one of the question paper which was you can say the last semester question paper. Generally अजून एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते की हा कुठल्या सेमिस्टरचा पेपर आहे हे कसं ओळखायचं याची पण एक स्किल आहे. तर इथे जेव्हा सेकंड येईल पहिला डिजिट तेव्हा तो जनरली सेकंड सेमिस्टरचा पेपर असेल. आता हे 18-19 जनरली अकॅडमिक इयर दाखवतं, तर हे 2018-19 हा हे अकॅडमिक आहे इयर आहे, म्हणजे थोडक्यात हा पेपर 18-19 सेकंड सेमिस्टरचा किंवा समसत्राचा पेपर आहे, जो की आपण म्हणू बॅकलॉगचा पेपर नाही आहे, तो फ्रेश पेपर आहे. सायमल्टेनियसली जर तुम्ही हा पेपर ऑब्झर्व केला तर हा पेपर कुठल्या सेमिस्टरचा आहे, MSBT ची एक कोडिंग सिस्टीम आहे त्यानुसार आपल्याला समजण्यासाठी, समजा हा आकडा पहिला डिजिट जो असतो तो सेमिस्टर दाखवतो, हा 1 असेल तर फर्स्ट सेमिस्टर ऑड सेमिस्टर, हा 2 असेल तर इवन सेमिस्टर, आणि पुढचे जे 4 डिजिट आहेत ते आपण इयरचे YY फॉर्ममधले आपण असं म्हणू की ते ॲब्रिवेशन्स आहेत. 19 म्हणजे 2019, 20 म्हणजे 2020. तर हा फर्स्ट सेमिस्टर अकॅडमिक इयर 2019-2020 या वर्षाचा पेपर आहे. तर ही पण एक पेपरची जी सिस्टीम आहे कुठल्या इयरचा तो पेपर आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. आता आपण वापस सेंट्रिफ्युगल पंपच्या प्रॉब्लेम्सकडे वळू. हा प्रॉब्लेम वाचण्याच्या अगोदर आपण काय करू, जे आपण वर्गामध्ये आपण जी PPT रेफर केली होती सेंट्रिफ्युगल पंपसाठी ती वापस मी तुमच्या एकदा नजरेखालून घालू इच्छितो. याचा फायदा असं होईल की आपल्याला आता जे प्रॉब्लेम सॉल्व करायचे
ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते जनरली इम्पॅक्ट ऑफ जेट मध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ जेट जो सिमेट्रिकल कर ब्लेड किंवा असिमेट्रिकल कर ब्लेडवर जो वेलॉसिटी ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट केला होता, इनलेट वेलॉसिटी ट्रायंगल आणि आउटलेट वेलॉसिटी ट्रायंगल, त्या प्रिन्सिपलवर आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. म्हणजे शेवटच्या तीन टॉपिकसाठी इम्पॅक्ट ऑफ जेट, टर्बाईन असो किंवा सेंट्रिफ्युगल पंप असो, तिघांमध्ये कॉमन गोष्ट कुठली आहे तर हा वेलॉसिटी ट्रायंगल, हा जो वेलॉसिटी ट्रायंगल आहे हा त्याच्यामधला कॉमन गोष्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता, दिस इज द इनलेट वेलॉसिटी ट्रायंगल अँड दिस इज द कर्व ब्लेड. युअर जेट इज कमिंग टँजेन्शियली फ्रॉम वन साईड अँड गोईंग, यू कॅन से ॲट द आउटर ॲट द अदर एज, अँड इट इज अगेन गोईंग आउट बाय डिफ्लेक्टिंग थ्रू दिस जेट. दिस जेट इज डिफ्लेक्टेड बिकॉज ऑफ दिस, यू कॅन से द वेन ऑर ब्लेड, अँड दिस इज द आउटलेट पाथ ऑफ, ऑर यू कॅन से द आउटलेट ट्रायंगल फॉर द वेलॉसिटीज विच आर कन्सिडर्ड इन दिस सिनारियो. तर या केसमध्ये मेथडॉलॉजी किंवा आपली टेक्निक प्रॉब्लेम सॉल्वची, जी आपण इम्पॅक्ट ऑफ जेटमध्ये जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे. पण इथे जास्त फोकस हा फायनल फॉर्म्युलाजवर आहे. इथं आपण काय डेरिवेशन इन डिटेल बघणार नाही, जे की ऑलरेडी आपण इम्पॅक्ट ऑफ जेटमध्ये डिस्कस केलेलं आहे. इथं आपल्याला फक्त हा फायनल फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. दिस इज द वर्क डन बाय द इम्पेलर ऑन द वॉटर, ऑर यू कॅन से दिस इज सिम्पली वर्क डन बिकॉज ऑफ द इम्पॅक्ट ऑफ जेट. नाव इन दिस फॉर्म्युला यू कॅन सी दॅट डब्ल्यू इज इक्वल टू व्ही डब्ल्यू टू यू टू मायनस व्ही डब्ल्यू वन यू वन बाय जी. तर यामध्ये व्ही डब्ल्यू टू आणि व्ही डब्ल्यू वन ह्या आउटलेट आणि इनलेटच्या वेलॉसिटीज आहेत, वर्ल वेलॉसिटी आपण त्याला बोलू. आणि यू टू आणि यू वन ह्या जर आपण या फिगरमध्ये जर बघायचा प्रयत्न केला तर यू टू आणि यू वन या नथिंग बट यू कॅन से टँजेन्शियल वेलॉसिटी ऑफ दिस ब्लेड ॲट द इनलेट अँड आउटलेट. सो इन दिस ट्रायंगल यू कॅन सी हिअर दिस इज यू वन अँड इन दिस आउटलेट ट्रायंगल दिस इज यू टू. Or simply you can say these are the tangential blade velocities at the inlet and the outlet. तर हा फॉर्म्युला आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर जेव्हा वॉटर, शक्यतो आपण या फिगरमध्ये बघू शकतो, पाणी हे रॅडियली आपण काय म्हणू की एका साईडने मधी येतं, रॅडियली इनवर्ड येतं आणि ते नंतर सॉरी ॲक्च्युअली इनवर्ड येतं, या सेंटरमधून मध्ये येतं आणि हा रॅडियली आउटवर्ड ते मूव होतं, रॅडियली आउटवर्ड या केसिंगमध्ये मूव होतं, ज्याला आपण व्हॉल्यूट केसिंग म्हणतो, ज्याच्या अगेन्स्ट प्रेशराइज होतं. तर जो अल्फा अँगल आहे, दॅट इज इनलेट अँगल, आपण तो इथे या स्लाईडमध्ये बघू. जो अल्फा अँगल आहे दॅट इज गाईड ब्लेड अँगल ॲट द इनलेट, हा जनरली 90 डिग्री असतो. जर एक्झॅक्टली अपोजिट केस आहे कपलान टर्बाईनची. कपलान टर्बाईनमध्ये जेव्हा पाणी हे आपण म्हणू ॲक्च्युअली आउटवर्ड जातं, टर्बाईनमधून निघून जातं, तेव्हा तिथे बीटा हा 90 डिग्री असतो. तसं या ठिकाणी पंपमध्ये जे पाणी येतं ते पाणी येताना आपण म्हणू की त्याचा जो सेंट्रल पॉइंट आहे इनलेटचा, तिथे पाणी ॲक्च्युअली मध्ये येतं पाईप थ्रू आणि मग नंतर रॅडियली ते डिस्ट्रीब्यूट होतं. तर ते करण्यासाठी आपण इथे एक उदाहरण घेऊ शकतो की हा पाणी या साईडने सेंट्रली मध्ये येईल आणि इथं आल्यानंतर असं ते रॅडियली डिस्ट्रीब्यूट होईल. तर थोडक्यात जेव्हा पाणी इथे जो आपण असं म्हणू की जनरली खालून पाईप आपलं येतो, तर इथे पाणी हे कम्प्लीट 90 डिग्रीमध्ये रोटेट होतं. म्हणून इथला अल्फा जो आहे जेटचा जो अँगल आहे त्याला आपण गाईड ब्लेड अँगल असं म्हणू, तर तो अँगल किती असतो या केसमध्ये, अल्फा हा
झिरो असतो, इथे आपण तो मेन्शन केलेला आहे. आणि जनरली ही केस आपल्याला सेंट्रिफ्युगल पंपच्या केसमध्ये इन जनरल घेतली जाते जिथे अल्फा झिरो असतो. आणि अल्फा जर झिरो झाला, अल्फा कुठला अँगल आहे तर अल्फा हा इथला सॉरी अल्फा हा या ठिकाणी आपण दुसरा एक फिगर घेऊ. हां, इथे आपल्याला मोर ॲप्रोप्रिएटली लक्षात येईल. एक मिनिट. हां, तर इथे आपण म्हणू शकतो की आता इथे हा इनलेट ट्रायंगल आहे आणि हा आउटलेट ट्रायंगल आहे, इथून पाणी बाहेर जातं. तर अल्फा हा अँगल आहे, इथे तो बीटा या पद्धतीने दाखवला आहे. तर हा जो अँगल असतो तो अँगल या केसमध्ये झिरो असतो. ती केस आपली इथं आहे, इथे तुम्ही बघू शकता बीटा टू या केसमध्ये झिरो आहे आणि इथे व्ही डब्ल्यू टू हा झिरो असतो. व्ही डब्ल्यू टू जो कॉम्पोनंट आहे वर्ल वेलॉसिटी, ती वर्ल वेलॉसिटी जेव्हा अल्फा हा कॉम्पोनंट 90 डिग्री असतो तेव्हा वर्ल वेलॉसिटी व्ही डब्ल्यू वन ही झिरो असते. त्यामुळे आपला हा वर्डनचा फॉर्म्युला हा व्ही डब्ल्यू टू यू टू बाय जी अशा पद्धतीने तो आपण म्हणू डिड्यूस होईल. इफिशियन्सी जी आहे पंपच्या केसमध्ये ती जसं आपण टर्बाईनच्या केसमध्ये 3 इफिशियन्सी बघितल्या होत्या, सेम इफिशियन्सी इथं पण आहेत. एक आहे मॅनोमेट्रिक इफिशियन्सी, दुसरी आहे मेकॅनिकल इफिशियन्सी. मॅनोमेट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मॅनोमेट्रिक हेड डिवायडेड बाय वर्डन आपण थ्रू इम्पॅक्ट ऑफ जेट असं आपण त्याला म्हणू. मेकॅनिकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे दॅट इज द रेशियो ऑफ पॉवर डेव्हलप बाय इम्पेलर ऑर वी कॅन से द वर्डन थ्रू इम्पॅक्ट ऑफ जेट टू द पॉवर इनपुट टू द शाफ्ट. म्हणजे जनरली पॉवर इनपुट आपण पंपमध्ये हे इलेक्ट्रिकल मोटरच्या सहाय्याने आपण त्याला इनपुट करतो, तर त्याची जी काही इनलेट पॉवर आहे इलेक्ट्रिक म्हणजे जी मोटरची पॉवर आहे पॉवर रेटिंग आहे त्या दोघांचा जर आपण रेशियो घेतला तर ती मेकॅनिकल इफिशियन्सी असेल पंपची. आणि त्यानंतर आहे ओव्हरऑल इफिशियन्सी. ओव्हरऑल इफिशियन्सीमध्ये आपण रेशियो घेतो पॉवर आउटपुट डिवायडेड बाय पॉवर इनपुट. आता पॉवर आउटपुट हायड्रॉलिक मशीन्समध्ये हा फॉर्म्युला आपण नेहमी स्टडी केलेला आहे, वाटलंच नाही तर टेक्स्टमध्ये मी तो इन्क्लूड करतो आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. तर जनरली हा फॉर्म्युला आपण यूज करतो हायड्रॉलिक पॉवरसाठी, तो काय आहे रो इथे आता रोचं साईन नाही आहे तर मी इथे डब्ल्यू घेतो. डब्ल्यू म्हणजे स्पेसिफिक डेन्सिटी त्याचा फॉर्म्युला आहे, किंवा वेट डेन्सिटी त्याचा फॉर्म्युला आहे रो इन टू जी इन टू क्यू दॅट इज नथिंग बट द डिस्चार्ज इन टू एच. हा फॉर्म्युला आपण जनरली हायड्रॉलिक पॉवर किंवा फ्लुईड पॉवर असं म्हणू आपण, किंवा हायड्रॉलिक एनर्जी म्हणू. तर हायड्रॉलिक एनर्जीसाठी आपण जनरली हा फॉर्म्युला यूज करतो. इथे तो आपण यूज केलेला आहे, फक्त इथे एच जो आहे तो आपण मॅनोमॅट्रिक हेड घेतलेला आहे. मॅनोमॅट्रिक हेड म्हणजे काय, तर जे काही टोटल हेड आहे पंपच्या अक्रॉस ते टोटल हेड आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. आता हे मॅनोमेट्रिक हेडचं जर फॉर्म्युला विचारला तर वापस आपल्याला त्या डिटेल्समध्ये जावं लागेल. आपण मॅनोमेट्रिक हेड इथे बघू शकतो. तर एच एस आणि एच डी हे काय आहेत जर तुम्ही मला विचारलं तर ते आहेत स्टॅटिक्स आपण हाईट आहेत म्हणू, ज्या हाईटवर आपल्याला पाणी पाठवायचे आहेत त्या हाईट्स आहेत. एच एस ही सक्शन हेड आहे किंवा सक्शन हाईट आहे आणि एच डी ही आपण असं म्हणू डिलिव्हरी साईटची हाईट आहे किंवा ज्या हाईटवर आपल्याला पाणी पाठवायचं आहे ती हाईट आहे. तर मॅनोमेट्रिक हेडचा हा फॉर्म्युला आहे एच एस प्लस एच डी प्लस एच एफ एस प्लस एच एफ डी. आता एच एफ एस आणि एच एफ डी हे काय आहेत, तर हे फ्रिक्शनल हेड लॉसेस आहेत जे की आपण आपलं थर्ड युनिट कम्प्लिटली डेडिकेटेड टू
you can say how we calculate the losses in terms of heat in case of pipes when the fluid is flowing through the pipe. तर एच एफ एस आणि एच एफ टी जर त्या भाषेत बोलायला गेलं तर ते मेजर हेड लॉसेस आहेत. त्यांचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 4FLV² / D × 2G. आणि हा जो शेवटचा आहे दॅट इज VD² / 2G इज नथिंग बट यू कॅन से आउटलेट वेलॉसिटी हेड. तर इथे आपण सर्व हेड्स जे काय आहेत, सर्व एनर्जी हेड्स आपण इथं सर्व त्याची समेशन केलेली, आणि ते म्हणजे आपल्यासाठी काय एच एम आपण नेट हेड म्हणू त्याला, नेट टोटल एनर्जी हेड, किंवा त्याला आपण काय म्हणू मॅनोमेट्रिक हेड. तर एवढे प्रॉब्लेम्स सॉरी एवढे फॉर्म्युलेज या प्रॉब्लेममध्ये आपल्याला लागणार आहेत, जे की मेन फॉर्म्युले आहेत. आता आपण सॉल्व कसं करायचं याच्याकडे जाऊ. पहिल्यांदा आपण मी नेहमी तुम्हाला क्लासमध्ये पण सांगतो की फ्लुइड मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम जर सॉल्व करायचे असतील तर आपल्याला याची स्केच दिलेल्या माहितीच्या आधारे याची आपल्याला एक स्केच काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात ती स्केच क्लिअर होणार नाही तोपर्यंत फ्लुइड मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकणार नाही. तर काय काय डेटा दिलेला आहे ते आपण एकदा चेक करू. सेंट्रिफ्युगल पंप हॅज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आउटर डायमीटर ऑफ द इम्पेलर दिलेला आहे 800 mm आहे. विड्थ ऑफ इम्पेलर वेन दिलेली आहे दॅट इज 100 mm आहे. अँगल ऑफ इम्पेलर वेन ॲट द आउटलेट दिलेलं आहे ते 40 degree आहे. इम्पेलर रन्स ॲट 550 RPM अँड डिलिव्हर्स 0.98 cubic meter ऑफ वॉटर पर सेकंड. म्हणजे हा आपल्याला फ्लो रेट दिलेला आहे आणि इफेक्टिव्ह हेड 35 mm दिलेलं आहे. इफेक्टिव्ह हेड किती दिलेलं आहे 35. इथपर्यंत मी प्रॉब्लेम आत्तापर्यंत रीड केलेला आहे. पुढं दिलेलं आहे आपल्याला किती एच पीची म्हणण्याच्याऐवजी किती किलोवॅटची मोटर दिलेली आहे. जनरली 0.746 kW इज इक्वल टू 1 HP. तर ही 500 kW मोटर आहे, ती आपण आपल्या पंपला ॲज अ इनपुट एनर्जी इनपुट इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणून कनेक्ट केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मॅनोमेट्रिक हेड, मेकॅनिकल इफिशियन्सी, सांगितल्याप्रमाणे ओव्हरऑल और इफिशियन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता हे ॲझम्पशन अत्यंत महत्त्वाचे, जर दिले नसेल तर हे ॲझम्पशन आपल्याला कन्सिडर करायचं आहे. कुठलं ॲझम्पशन आहे, ॲझम्पशन ऑफ वॉटर एंटर्स द इम्पेलर वेन रॅडियली ॲट द इनलेट. तर हे अत्यंत महत्त्वाचं ॲझम्पशन आहे. हे आपण ॲझम्पशन कन्सिडर केलं तर आपला अल्फा जो अँगल आहे तो इनलेटला 90 degree होऊन जाईल. आणि त्याचा फायदा असा होईल की VW1 हा जो व्हर्ल वेलॉसिटीचा कॉम्पोनंट आहे, दोन महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत ॲब्सोल्यूट वेलॉसिटीला. व्हर्ल वेलॉसिटी एक त्याचा कॉम्पोनंट असतो, VW जनरली हॉरिजेंटल कॉम्पोनंट असतो तो. या पद्धतीने जर आपण इथे स्केच करायचं जर ठरवलं वाटत असतं, इथे एकदा आपण तो स्केच करून दाखवू. या पद्धतीने व्हर्ल वेलॉसिटीचे दोन महत्त्वाचे कॉम्पोनंट्स असतात. हे दोन कॉम्पोनंट कुठले ते मला दाखवायचं. समजा ही इम्पॅक्ट ऑफ जेट आहे, इथे या पद्धतीने समजा ही व्ही आहे दॅट इज ॲब्सोल्यूट वेलॉसिटी. तर याचा जो हॉरिजेंटल कॉम्पोनंट असतो या पद्धतीने मी इथे दाखवायचा प्रयत्न करेल. हा जो हॉरिजेंटल कॉम्पोनंट असतो हा कॉम्पोनंट जनरली VW असतो, आणि दुसरा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट असतो, अजून एकदा आपण एक व्हर्टिकल लाईन काढू, हा कॉम्पोनंट जनरली VW असतो. इथे मी नोट डाऊन करतो काय काय आपल्याला पाहिजे त्या व्हॅल्यूज. तर हा कॉम्पोनंट VW असतो दॅट इज व्हर्ल वेलॉसिटी,
आणि हा कॉम्पोनंट जो असतो तो VF असतो, दॅट इज अ फ्लो वेलॉसिटी. तर जेव्हा जेव्हा अल्फा हा 90 डिग्री असतो, अल्फा म्हणजे हा अँगल, हा अँगल आपण कन्सिडर करू आणि हा ही रिलेटिव्ह वेलॉसिटी असं आपण इथे म्हणू शकतो. तर जेव्हा अल्फा हा 90 डिग्री असतो तेव्हा व्ही एफ ही जी व्हॅल्यू आहे, ही व्ही एफ व्हॅल्यू ही मग इनलेट असो ना आउटलेट असो, जनरली कपलान टर्बाईनमध्ये हा आउटलेट वेलॉसिटी कॉम्पोनंट आपण कन्सिडर करतो, तर ही व्हॅल्यू 0 असते. तर हेच बेसिक आपल्याला इथे यूज करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, मॉडेल आन्सरचा उपयोग करू, जिथे की हे स्केच काढलेली आहे आणि डायरेक्टली हा प्रॉब्लेम आता आपण मॉडेल आन्सरमध्ये सॉल्व करायचा प्रयत्न करू. तर हे त्याचं मॉडेल आन्सर आहे. याच्यामध्ये आपण ते लोकेट करू तिथं ती फिगर दिलेली आहे का नाही. ठीक आहे, यामध्ये फिगर नाही दिलेली आहे, पण जनरली आपल्याला स्केच काढावं लागेल. आता याच्यामध्ये काय काय दिलेले ती व्हॅल्यूज इथे आपण बघू शकतो. क्यू 0.98 मीटर क्यूब पर सेकंद दिलेला आहे. इनलेट डायमीटर 800 mm आहे, 0.8 मीटर, तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. स्पीड जी दिलेली आहे ती 550 rpm आहे. B1 विड्थ आहे, जात्याची विड्थ. आपण जनरली इम्पेलर आणि टर्बाईन केसमधला इम्पेलर असो किंवा पंप केसमधला इम्पेलर असो, त्याला आपण ॲज अ जे आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये जाता असतं ते जाता आपण त्याला कन्सिडर करतो. आणि ती जात्याची ही एक थिकनेस आहे. तर B1 म्हणजे आपण त्याला विड्थ म्हणू किंवा एक जाडी म्हणू, ती आहे 0.1 mm rpm नाही आहे, हे mm आहे. आणि फाय जो दिलेला आहे, आता आपल्याला हे फाय बघण्यासाठी क्वेश्चन पेपर वाचावं लागेल. तर अँगल ऑफ इम्पेलर व्हेन ॲट द आउटलेट, तर आउटलेटचा जो व्हेन अँगल असतो तो जनरली आपण फायने दाखवतो आणि तो या केसमध्ये 40 डिग्री आहे. तर ती व्हॅल्यू इथे आपण घेतलेली आहे 40 डिग्री. मॅन्युमेट्रिक हेड आय थिंक प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. इफेक्टिव्ह हेड जे आहे ते आपल्या केसमध्ये 35 mm आहे. ती व्हॅल्यू आपण इथं डायरेक्टली घेतलेली आहे. पॉवर इनपुट दिलेले 500 kW. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर मॅन्युमॅट्रिक इफिशियन्सी, ओव्हरऑल इफिशियन्सी आणि मेकॅनिकल इफिशियन्सी काढायचे. हे फॉर्म्युले ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले. मॅन्युमॅट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला या केसमध्ये सर्वात महत्त्वाचं काय, या केसमध्ये जो काही इनलेट व्हेन अँगल आहे, आपण म्हणू अल्फा अँगल, हा ॲज्युम वॉटर एंटर्स द इम्पेलर व्हेन रॅडियली ॲट द इनलेट, हा अल्फा अँगल रॅडियली जेव्हा पाणी ॲक्शियल टू रॅडियल कन्वर्ट होईल, म्हणजे पाईपमधून येताना ते ॲक्शियली येतं आणि एक इम्पेलरमध्ये गेले की ते रॅडियली आउटवर्ड डिस्ट्रीब्यूट होतं, या केसमध्ये जो अँगल असतो इनलेट अल्फा अँगल, दॅट इज व्हेन अँगल, हा 90 डिग्री असतो. आणि या 90 डिग्रीमुळे VW1 जे आहे ते या केसमध्ये VW2 जे आहे या केसमध्ये, हे VW2 या केसमध्ये आपण असं म्हणू की ते 0 असतं. आता फॉर्म्युला हे आपल्याला माहिती आहे, U1 म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी आहे, त्याचा फॉर्म्युला πDN/60 असतो. इनलेटची इथे आपण डायमीटर घेऊन D1 जो डायमीटर आहे इनलेटचा, तो डायमीटर 0.8 आहे इंटू 550 डिवायडेड बाय 60. तर ती जी व्हॅल्यू आलेली ती 23.04 आहे. VF1 जो आहे या केसमध्ये Q/πDN³ हा आपण जो काढलेला आहे हा क्यूचा फॉर्म्युला इथं आपण यूज केलेला आहे. तर क्यूचा फॉर्म्युला जो आहे तो जनरली π×D1B1, दॅट इज अ विड्थ ऑफ यू कॅन से इम्पेलर, πDN इज कॉल्ड यू कॅन से दॅट सर्कमफरन्स ऑफ द इम्पेलर इंटू VF1. तर हा जनरली क्यू इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू ए हा फॉर्म्युला आहे. आणि इथं वेलॉसिटी आपण फ्लो वेलॉसिटी घेतलेली इनलेटची, आणि एरिया आपण इथं आपण काय घेतलेला आहे, πDB
दैट इज नथिंग बट सर्कमफरन्स इनटू विड्थ. तर हा कसा काढलेला आहे, तर हे असं या पद्धतीने आपण पेनच्या साह्याने इथे ड्रॉ करायचा प्रयत्न करू, किंवा या शीटमध्ये आपण इथे एक न्यू स्लाइड घेऊन इथे ड्रॉ करायचा प्रयत्न करू. तर इथे हा ही जी लेंथ आहे या केसमध्ये, ही लेंथ या केसमध्ये आपला जो इम्पेलर आहे तो समजा हा इम्पेलर या पद्धतीने आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसेल. ही जी लेंथ आहे या रेक्टँगलची ती म्हणजे आपल्या केसमध्ये जी लेंथ आहे ती आपल्या केसमध्ये पायडी आहे. इथे आपण इन्सर्ट करू टेक्स्ट बॉक्स. ही जी लेंथ आहे ही लेंथ पाय डी आहे, ओके, पाय इंटू डी. आणि ही जी लेंथ आहे या केसमध्ये ती आहे बी. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ही जी लेंथ आहे ही जी थिकनेस आहे ती किती आहे बी. तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. तर ती लेंथ आहे पाय इंटू डी. आणि या पद्धतीने आपण व्ही एफ कॅल्क्युलेट केलेला आहे. व्ही डब्ल्यू टू व्ही डब्ल्यू वन जे काढलेलं आहे ते आपण हा जो वेलॉसिटी ट्रायंगल आहे तो वेलॉसिटी ट्रायंगल यूज करून आपण ते काढणार आहे. यू वन मायनस व्ही एफ वन कॉट फाय आणि त्याची व्हॅल्यू आपली 18.39 आलेली आहे. आता या सर्व प्रॉब्लेममध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला व्ही डब्ल्यू वन आणि व्ही डब्ल्यू टू या दोन गोष्टी काढायच्या आहेत. त्यापैकी एक या केसमध्ये झिरोला आहे, त्यामुळे इथला फॉर्म्युला जो आहे तो एच एम डिवायडेड बाय व्ही डब्ल्यू वन यू वन बाय जी झालेला आहे. आणि व्ही डब्ल्यू वन आपण व्हॅल्यू ही व्ही एफच्या आधारे इथे काढलेली आहे वेलॉसिटी ट्रायंगलनुसार. आणि त्यानुसार आपली इफिशियन्सी इथे एच एम तर ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, तर 81% आलेली आहे. ओव्हरऑल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इंटू क्यू इंटू एच एम डिवायडेड बाय पी. पी म्हणजे इनपुट पॉवर आहे, इनपुट पॉवर म्हणजे मोटरची पॉवर आहे, तर ती आपण 500 घेणार आहेत. आणि वरची जी व्हॅल्यू आहे दॅट इज नथिंग बट द वर्क डन पर सेकंड थ्रू इम्पॅक्ट ऑब्जेक्ट. आणि या फॉर्म्युलानुसार ती इफिशियन्सी 67 आलेली आहे. मेकॅनिकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे आपण असं म्हणू की ओव्हरऑल इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल इफिशियन्सी इंटू मॅन्युमेट्रिक इफिशियन्सी किंवा टर्बाईनच्या केसमध्ये हायड्रॉलिक इफिशियन्सी. त्यानुसार ही इफिशियन्सी आपण इथे डायरेक्टली काढू शकतो. दोन जर इफिशियन्सी माहीत झाल्या कुठल्याही दोन आयदर ओव्हरऑल आणि मॅन्युमेट्रिक, तर आपण तिसरी इफिशियन्सी या दोघांच्या सहाय्याने काढू शकतो. ओव्हरऑल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे ओव्हरऑल इफिशियन्सी दॅट इज एन झिरो इज इक्वल टू मेकॅनिकल इफिशियन्सी निटा मेकॅनिकल इनटू निटा मॅन्युमॅट्रिक हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर अशा पद्धतीने आपण सेंट्रिफ्युगल पंपचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत. मेनली यामध्ये आपल्याला व्ही डब्ल्यू वन आणि व्ही डब्ल्यू टू हे काढायचे. ही व्हॅल्यू आपल्याला महत्त्वाची आहे. ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण वेलॉसिटी ट्रायंगल यूज करणार आहेत आणि अशा पद्धतीने आपण सेंट्रिफ्युगल पंपचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेसिप्रोकेटिंग पंपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे याचा एक स्मॉल व्हिडिओ बघणार आहेत. याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण लाईव्ह झूम मीटिंग्स किंवा इंटरॅक्शन घेणार आहेत, त्यामध्ये तुम्ही मला विचारू शकता किंवा पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर्वांना विनंती आहे की कुणीही घराच्या बाहेर पडू नका. सध्या करोनाचा प्रादुर्भाव पूर्ण राज्यात पसरलेला आहे, तर सर्वांना अशी विनंती की गव्हर्नमेंटच्या ज्या काही डायरेक्टिव्ज आहेत त्या सर्वांनी फॉलो कराव्या. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घराच्या बाहेर शक्यतो कुणी निघू नये. पर्सनल हायजीन रेस्पायरेटरी हायजीन हे प्रत्येकाने पाळावं अशी विनंती करू. आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपवू.